आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कबड्डी कबड्डी कबड्डी, सध्या कबड्डीला चांगले दिवस आहेत. इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून राज्यस्तरीय निमंत्रिताच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहापूर गावचावडीच्या पिछाडीला छत्रपती क्रीडा संकुलावर 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष तानाजी पवार, शिक्षण समिती सभापती किसन शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. नगरपालिकेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत नगरपालिका आणि नवयुवक तरुण मंडळ बालाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत शहापूर इथं राज्यस्तरीय निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पुरुषांचे 16 तर महिलांचे 10 संघ सहभागी होणार आहेत. पुरुष गटात प्रथम क्रमांकासाठी 31,111 तर महिला गटासाठी 15,111 रुपयांचं प्रथम बक्षीस आहे. या स्पर्धेचं उद्घाटन नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते होणार आहे. दिवस रात्र प्रकाश ज्योतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी 5,000 क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारली आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून क्रीडा रसिकांनी या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन उपनगराध्यक्ष तानाजी पवार आणि सभापती किसन शिंदे यांनी केलं आहे.